बीड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संदीपभाई क्षीरसागर यांच्या मातोश्री तथा जिल्हा परिषद सदस्य रेखाताई क्षीरसागर यांचे काल हृदयविकाराच्या आजाराने निधन झालं. रेखाताई रवींद्र क्षीरसागर यांचे हृदयविकाराने निधन झाल्यामुळे क्षीरसागर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. रेखाताई या मनमिळाऊ समाजकार्यात अग्रेसर असणाऱ्या बीड जिल्ह्यातील एक प्रमुख महिला कार्यरत होत्या. जिल्हा परिषदेचे सदस्य असतानासुद्धा त्यांनी त्यांच्या मतदारसंघात विकासकामे केली. त्यांच्या मूळ गावी राजुरी नवगण या गावी त्यांचे अंत्यसंस्कार सकाळी होत आहे. आपण अंत्यसंस्काराच्या स्थळी हे छायाचित्र बघतोय. या रेखाताई क्षीरसागर यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी परिवारातील सर्व सदस्य उपस्थित असताना महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे सुद्धा या अंत्यसंस्काराच्या स्थळी उपस्थित राहून त्यांनी विनम्र अभिवादन केले. तसेच संदीप भैया यांनासुद्धा सावरण्याचा सल्लाही दिला. त्यांच्या क्षीरसागर परिवाराचे मी कायम सोबतच आहे असं त्यांनी सांगितलं आहे. आपण छायाचित्रामध्ये बघतोय. रेखाताईच्या जाण्याने क्षीरसागर परिवारावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. त्यामध्ये जर बघितलं आपण तर त्यांना रेखाताईंना 3 मुलं, आमदार संदीप क्षीरसागर, 2 क्रमांकाचे हेमंत क्षीरसागर आणि 3 क्रमांकाचे अर्जुन क्षीरसागर. आज या 3 भावंडांना आईची माया पोरकी झालेली आहे की हृदयविकाराच्या आजाराने रेखाताईंचं निधन झालं. त्यामुळं आज हे 3 भावंड खऱ्या अर्थाने पोरकी झालेली आहेत. रेखाताईच्या जाण्याने क्षीरसागर परिवारावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. त्यामध्ये त्यांना सावरण्याची ईश्वराच्या प्रार्थना. धन्यवाद.